गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आज आपण धडा 5वा पंथी हा धडा अभ्यासणार आहोत। तर सुरुवातीला आपण या धड्याच्या नावाचा अर्थ समजून घेऊया। पंथी म्हणजे काय? पंथी म्हणजे दिवा। इथे बघा, दिव्याचं चित्र दिलेलं आहे। पंथी म्हणजे काय? दिवा। तर विद्यार्थ्यांनो, एक पंथी आपण हा धडा अभ्यासणार आहोत। चला तर मग, रामपूर नावाचे गाव होते, त्या गावात शामराव नावाचे एक शेतकरी होते। तर रामपूर नावाचं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये शामराव नावाचा एक शेतकरी राहत होता। ते रोज शेतामध्ये राबत असत। त्यांना दोन मुले होती। राबत असणे म्हणजे शेतात कष्ट करत होते। आणि त्यांना किती मुले होती? दोन मुले होती। एके दिवशी शामरावांनी आपल्या मुलांना 2-2 रुपये दिले। मुलांना आनंद झाला। शामराव म्हणाले, मुलांनो, या पैशातून तुम्ही घर भरून जाईल अशी वस्तू आणू शकाल का? मग शामरावांनी आपल्या मुलांना 2-2 रुपये दिले। तुमचे पप्पा जेव्हा तुम्हाला पैसे देतात तेव्हा तुम्ही खुश होता की नाही? तसेच ती मुलेसुद्धा आनंदी झाली आणि त्यांच्या पप्पांनी सांगितलं, शामरावांनी सांगितलं की या पैशातून घर भरून जाईल अशी वस्तू आणू शकाल का? घर भरून जाईल एवढी वस्तू कशी आणायची, तेही एवढ्याशा पैशात? मुलांना प्रश्न पडला। साहजिकच आहे, 2 रुपयामध्ये घर भरून जाईल एवढी वस्तू येईल का बरं? 2 रुपयामध्ये नाही येणार। त्यांना काही सुचेना, ती मुले एका दुकानात गेली। तेथे त्यांना अनेक वस्तू दिसल्या। आता दुकानामध्ये एकच वस्तू असते का? नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात। दोघांनी मिळून खूप विचार केला। मग ते विचार करू लागले की 2 रुपयामध्ये घर भरून जाईल अशी वस्तू कोणती आहे? मग त्यांना एक कल्पना सुचली, म्हणजे त्यांना एक युक्ती सुचली। दोघांनी मिळून एक पंथी विकत घेतली। दोघांनी मिळून एक पंथी म्हणजे काय? दिवा। दोघांनी मिळून एक दिवा विकत घेतला। मुले घरी आली। मग दिवा घेऊन ती कुठे गेली? घरी आली। संध्याकाळ झाली, त्यांनी पंथीत तेल घातले। आता दिव्यामध्ये तेल टाकल्यावर, वाट टाकल्यावर दिवा पेटवता येते की नाही? तसंच मग त्यांनी सुद्धा काय केलं? त्यांनी पंथीत तेल घातले, कापसाची वात केली आणि पंथी लावून ठेवली। मग त्यांनी काय केलं? दिव्यामध्ये तेल टाकलं, वाट टाकली व पंथी लावून ठेवली। तेवढ्यात काय केले? शामराव आले। शामराव कोण होते? त्या मुलांचे वडील होते। त्यांनी पाहिले। काय पाहिले? सारे घर प्रकाशाने उजळून निघाले होते। अरे वा, कमालच केलीत तुम्ही, शामराव म्हणाले। शामरावांना ते दिवा दिसला आणि घरभर प्रकाश दिसला म्हणून ते काय म्हणाले? अरे वा, कमालच केलीत तुम्ही। मुले म्हणाली, बघा बाबा, आम्ही घरभरून जाणारी वस्तू आणली। खरेच घरभर प्रकाश पसरला होता। मग त्या मुलांनी काय केलं? 2 रुपयामध्ये घरभरून प्रकाश आणला होता, म्हणजे दिवा आणला होता आणि तो पेटवला होता। दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले होते। याचा शामरावांना खूप आनंद झाला। त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावले व शाबासकी दिली। मग तो घरभरून प्रकाश बघितल्यावर शामरावांना काय झाला? खूप आनंद झाला। का झाला आनंद? कारण दोन्ही मुलांनी काय केला होता? विचार करून एक वस्तू आणली होती आणि त्या वस्तूमुळे काय झालं? घरामध्ये प्रकाश आला होता, म्हणजे प्रकाश निर्माण झाला होता। म्हणून त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावले व शाबासकी दिली। तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे एक पंथी ही घरभर प्रकाश निर्माण करू शकते व कुटुंबातील सदस्यांना आनंद देऊ शकते।